महावितरणच्या या वीज बिल सवलतीच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारमधली बिघाडी पुन्हा एकदा समोर आलेली आहे. कारण का, ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी या वीज बिलात सवलत मिळावी यासाठीचा प्रस्ताव अर्थ खात्याकडे पाठवलेला होता, जो अजित पवारांकडे आहे. मात्र अर्थ खात्यानं त्याला मंजुरी दिली नाही. मात्र काहीच दिवसांपूर्वी परिवहन खात्याला मात्र अजित पवारांच्या अर्थ खात्यानं पॅकेज जाहीर केलं. या दुजा भावामुळे सध्या काँग्रेसचे मंत्री आहेत ते बरेच नाराज असल्याचं दिसते. आज देखील त्यांच्या वक्तव्यातून हे स्पष्ट होतंय. वीज बिलावरून महाविकास आघाडीत संघर्ष. पॅकेज देण्याबाबत अजित पवारांकडून दुजाभाव. परस्पर केलेली घोषणा, ऊर्जा मंत्र्यांच्या अंगलट. कोरोना काळात राज्यातील लाखो वीज ग्राहकांना वाढीव वीज बिल आली. एकीकडे लॉकडाऊनमुळे उत्पन्न कमी झालं, तर दुसरीकडे वाढीव वीज बिल आल्यामुळे वीज ग्राहक कात्रीत सापडला. ग्राहकांना दिलासा देण्यासाठी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी वीज बिलात सवलत देण्याची घोषणा केली होती. तसा प्रस्ताव अर्थमंत्री अजित पवारांकडे सादर केला. मात्र आर्थिक अडचणीचं कारण देत अजित पवारांनी हा प्रस्ताव फेटाळला. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत काहीही निर्णय झाला नाही. वीज बिलात सवलत देण्यासाठी ऊर्जा विभागाला 2 ते 2.5 हजार कोटी रुपयांची आवश्यकता होती. मात्र अर्थ खात्याकडून प्रतिसाद मिळत नसल्यानं अखेर ऊर्जा विभागानं वीज बिल वसूल करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय जाहीर करताना नितीन राऊत यांचा हताशपणा स्पष्ट दिसत होता. राज्य सरकारने मध्यंतरी अनेक बैठका घेतल्यात आणि आमच्याकडून अनेक प्रस्ताव या ठिकाणी मागवण्यात आलेत. 8 वेळा आम्ही ते प्रस्ताव त्या ठिकाणी पाठवलेत. परंतु राज्य सरकारने कोरोनाच्या रोगमुक्तीसाठी या महासंकटात, या महायुद्धामध्ये भरपूर पैसा त्या ठिकाणी खर्च केला. सगळ्या विभागाचा निधी त्यांनी तिकडे वळवला. त्यामुळे सध्या तिजोरीमध्ये पाहिजेल तितकी व्यवस्था नाही आहे. ऊर्जा विभाग काँग्रेसकडे आहे. ऊर्जा विभागाचा हा प्रस्ताव नाकारताना राज्य आर्थिक अडचणीत असल्याचं कारण दिलं गेलं. मात्र शिवसेनेकडे असलेल्या परिवहन विभागाला अर्थमंत्री अजित पवार यांनी 1 हजार कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं. शिवाय एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराची रक्कमही दिली. राज्य आर्थिक अडचणीत असताना अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं. विविध समाजासाठीही सरकारनं रकमेची तरतूद केली. मात्र वीज बिलाच्या सवलतीबाबत अर्थमंत्र्यांनी आखडता हात घेतला. याच दुजाभावावरून काँग्रेसमध्ये असंतोष असून महाविकास आघाडीत ठिणगी पडली आहे. एसटी सारखं पॅकेज ऊर्जा खात्याला देण्याचा सूर काँग्रेस मंत्र्यांनी लावलाय. आम्ही कॅबिनेट पोळी सुद्धा हा विषय काढू की जर एमएसईबीचं नुकसान होत असेल या सगळ्या परिस्थितीमध्ये, तर त्यांना वेगळ्यानं त्यांना काय पॅकेज देत असतील, जसं एसटी महामंडळाला दिलं तसं ते एमएसईबीला दिलं गेलं पाहिजे, ही भूमिका मांडू. सत्तेवर आल्यानंतर काही महिन्यातच 100 युनिट पर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना मोफत वीज दिली जाईल अशी घोषणा नितीन राऊत यांनी केली होती. तर दुसरीकडे वाढीव बिल आलेल्या वीज ग्राहकांना दिलासा दिला जाईल असंही त्यांनी जाहीर केलं. मात्र कुणाशीही चर्चा न करता परस्पर केलेल्या या घोषणा नितीन राऊत यांच्या अंगलट आल्या आहेत. ऊर्जा विभागाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा काँग्रेसची नाराजी वाढते. एकीकडे काँग्रेसची वाढणारी नाराजी, दुसरीकडे राज्यातील वीज ग्राहकांचा असंतोष आणि तिसरीकडे विरोधकांची आक्रमकता, अशा तिहेरी कोंडीमध्ये महाविकास आघाडी सरकार सापडले. याच्यातून मार्ग काढताना निश्चितच मुख्यमंत्र्यांची डोकेदुखी वाढणार आहे. नागपूरवरून अमर काणेसह दीपक बातुसे, झी24 तास, मुंबई.